ऑक्टोबर मध्ये मी सुरू केली हे, म्हणजे आता हार्डली त्याला एक 1.25 वर्ष वगैरे होऊन गेलेलं आहे. आणि सुरुवातीला डोक्यात असंच होतं की गच्चीवर वाफे करायचे आणि घरातला जो काही भाजीपाला आहे आपल्याला लागणारा तो सगळा इथं पिकवायचा असं माझ्या डोक्यात, हा उद्देश मुख्य. म्हणजे त्याच्यामध्ये डेकोरेशन किंवा डेकोरेटिव्ह किंवा ऑर्नामेंटल भाग कमी असावा आणि आपल्याला डे टू डे जे लागणाऱ्या स्वयंपाकघरातल्या गोष्टी आहेत तर त्या जास्त. त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम पण होईल, थोडंसं एक फ्रेश वातावरण इथे आणि संध्याकाळी एक छान बसून किंवा सकाळी बसून चहा पिता येईल सुंदरसा शांत वेळेत, असं हे डोक्यात होतं. सुरुवातीला पहिल्यांदा एक थोडीशी छोटीशी आउटलाईन, मी काही एक्सपर्ट नाही आहे, म्हणजे मी शिकतच गेले त्यातनं अनुभवातनं. एक तर अनेक लोकांना विचारलं की जे हे काम करतात ते, दुसरी गोष्ट म्हणजे मी काही वाचत गेले, तिसरं म्हणजे कॅलेंडरच्या मागच्या बाजूला सुद्धा अनेकदा घरातल्या बागेची परसबागेची काळजी कशी घ्यावी तर असं पण खूप लिहिलेलं असतं, तर त्याचेसुद्धा मी काही नोट्स काढल्या. त्यानंतर बी बियाणांची जी दुकानं आहेत तर त्या ठिकाणी जाऊन त्यांचे काही पॅम्पलेट्स आहेत का हे मी थोडं वाचत गेले. आणि त्याच्यानंतर मुख्यतः हे सगळं ओपन ही गच्ची आहे त्यामुळे उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि म्हणून मॉइश्चर रिटेनिंगसाठी काहीतरी मला हवं होतं. आणि त्यासाठी मग मी मुळामध्ये कॉयर, जे नारळाचं जे वेस्ट मटेरियल, कोकोपीट या दोन्हीचा वापर केला. सुरुवातीला खूप सारी आजूबाजूची जी काही पानं गळालेली असतात त्याचा एक लेअर दिला. त्याच्यानंतर मग भाजीपाला जो असतो आजूबाजूच्या भाजीवाल्यांकडनं आणला आणि मला म्हणजे सांगायला खरंच एक वेगळा अनुभव जो काही मला आला तो म्हणजे 90 ते 95% झाडं जी आहेत तर ती त्या कचऱ्यातूनच आली. म्हणजे मी कुठलेही बी वेगळं न लावता आत्ता बरीचशी जी माझ्याकडे जी काही झाडं आहेत, मिरच्या असतील किंवा अनेक प्रकारच्या वेली असतील, ह्या सगळ्या त्या कचऱ्यातून आलेल्या आहेत. म्हणजे मला वेगळं काहीही त्याला आणावं लागलं नाही. आणि फक्त एकदा थोडंसं टेक्निक जे आहे तर ते एक्सपर्ट लोकांकडनं शिकून घेतलं. राजीव पंडितसारखा जो निसर्गप्रेमी आहे तर त्यांनी एक दोन वर्कशॉप ऑर्गनाईज केले होते तर त्याच्यामध्ये जाऊन थोडंसं मी इतरांचे अनुभव पाहिले किंवा शिकले थोडंसं त्यांच्याकडनं तिथे. आणि घरी जमतील तसे मला जेवढा उपलब्ध वेळ आहे त्याच्यामध्ये मी थोडे थोडे प्रयोग केले गेले. काही जी झाडं असतात तर ती शेड लव्हिंग असतात हे मला नंतर कळलं, कारण जेव्हा खूप उन्हामध्ये ती करपायला लागली, पानं पिवळी पडायला लागली तर तेव्हा मी सावलीत आणणं किंवा काही झाडांना ऊन जास्त लागतं तर ती झाडं इकडे उन्हात ठेवणं, अशा पद्धतीनं हळूहळू जवळ मी आता 7-8 महिने झाले की बाहेरून हार्डली भाजीपाला आणला. कारण अगदी कोबी फ्लॉवरपासून वांगी मिरच्या अनेक प्रकारच्या पालेभाज्या ह्या सगळ्या इथंच नक्कीच उगवतात. त्यानंतर पानगी जी आपण करतो तर पानग्यांसाठी हळदीची झाडं, त्यानंतर चहामध्ये घालायला वेगवेगळ्या प्रकारची मसाल्यांची जी झाडं आहेत, अगदी आलं असेल किंवा गवती चहा असेल, हे माझ्याकडे आहे. त्यामुळे तुळस बनच मी तिकडं त्या बाजूला केलेलं आहे. त्यामुळे सकाळी हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुळशीचा चहा, आल्याचा चहा, गवती चहा पूर्ण घरात. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणून मी झाडं मिळतील तशी आणली आहे, विकत फारशी आणलेली नाही आहेत कुठलीच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा शेवगा जो दिसतो इथे झाड आहे तर रस्त्यावर पडलेली एक वाळलेली एक शेवग्याची शेंग होती, त्याच्या मी बिया पेरल्या, चारही आल्या, 3 मी रोपं दिली आणि एक आता इथं ठेवलं. आमचा एक प्यून आहे कॉलेजमध्ये माझ्या आणि त्यांनी मला एक छोटंसं एक 10-12 बिया असलेलं एक आंबट चुक्याचं छोटं एक पाकिट दिलं आणि म्हणला की थोडीशी लावून बघा मॅडम. आणि इथं मी पूर्ण एक वाफा मोठा तयार केला आणि इतकं जोमानी आलं हे चुका की अनेक लोकांना मी देऊनसुद्धा ते उरायचं. तर त्याचं मी बी केलं आणि जवळजवळ एक मोठं पॅकेट भरून, मोठं म्हणजे चक्क 1/4 ते 1 पाऊंड किलो बी, कारण ते खूप हलकं असतं, एवढं मोठं बी, एवढं मोठं घमेलं भरून ते बी झालं आणि ते मी परत त्याला दिलं, कारण त्याचं मोठं शेत आहे आणि त्याला शेतात लावायला पुन्हा ते इतकं छान उपयोगी पडलं. अनेक रोपं आपली आपली जी येतात तर ती अशी गिफ्ट देण्याचा विचार आहे की छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ते लावायचं आणि मग एखाद्या वाढदिवसाला किंवा कुठेही आपण समजा गेलो कोणाकडे तर ती छोटी एक भेटवस्तू आपल्या घरची आपल्या कष्टाची एक वेगळं समाधान मला वाटतं हे मिळेल. सीझन जेव्हा असतो तर त्या सीझनमध्ये अक्षरशः एकही पान दिसत नाही आणि पूर्ण ही रांजाई अशी पूर्ण भरभरून येते आणि पूर्ण गच्ची जी माझा परिसर आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरून जातो वासाने त्याच्या. पुन्हा अक्षरशः भाजी जी आपण आणलेली असते बाजारातून त्याच्या काड्या जर खोचून दिल्या तर असा अप्रतिम पुदिना कुठेही येऊ शकतो. त्यानंतर हा कढीपत्ता दिसतोय, म्हणजे आपला आपल्या कचऱ्यातून आलेला आहे, मी कुठलंही वेगळं झाड आणलेलं नाही आहे.
भाजीपाल्याच्या मी जो कचरा आणला त्यातनं एकदा या ठिकाणी उगवलेला होता तो, आणि मग ते मी ह्याच्यामध्ये लावलं भोसरी इंडस्ट्रियल एरिया, तर तिथे टाकून दिलेली काही ही असे कॅन्स होते, तर मी ते वरचे असे कापून टाकले आणि त्याचा उपयोग मग कुंड्या म्हणून केलेला आहे. इथं माझा कचऱ्याचं हे आहे, बागेतला जो कचरा पडलेला असतो सगळा बागेमधला, किंवा झाडतो आम्ही त्याचे पानं असतात सुकलेली, किंवा जास्तीच्या फांद्या, किंवा न लागणारी झाडं जी असतात रानटी, ती सगळी ह्याच्यात मी तोडून टाकते. प्लस याच्यामध्ये घरातला जो कचरा असतो आपला स्वयंपाकघरातला, तर तोही याच्यामध्ये असतो, आणि त्याच्यामुळे एक उत्तम दोनदातच मी साधारण एकदा ऑलरेडी एक पाव हे भरून एवढं खत मी काढलेलं आहे त्याचं, आणि मग पुन्हा घालायला सुरुवात केली की पुन्हा ते होतं. त्याला वेगळा कुठलाही तुम्ही बघू शकता वास येत नाही, कुठलाही त्याच्यामध्ये दुर्गंधी माशा काहीही नाही. फक्त आम्ही जेव्हा आणलं हे त्यावेळेला थोडंसं असं केलं की हा जुनाच आहे, तर त्याला आम्ही इथं असं काही भोकं करून घेतली, म्हणजे ऑक्सिजन पूर्ण आतमध्ये सप्लाय, हा एरिएशनसाठी हे करून घेतलं. ही सुद्धा बघू शकता की इथं माझ्याकडे पूर्वी इथं मोहरीचं हे होतं पूर्ण, तर ते मोहरीचं एक पीक संपल्यावर जी उडालेली मोहरी आहे सुद्धा इकडे इकडे इतके आले की बस रे बस, खूप आले त्याचे. म्हणजे एकच असं मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यातून कचऱ्यातून उगवलेली सगळी झाड आहेत, त्याच्यामुळे ते एकच असं आलेलं आहे, आणि ते एवढी त्याने आम्हाला मागी दिली की म्हणजे याच्यातून मला वाटतं निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो. आता हे इन्शुलिन ट्री हे आहे की डायबिटीससाठी ते अतिशय गुणकारी असं मानलं जातं. रादर कुणाला हवं असेल तर खूप माझ्याकडे आता मोठं झालं हे घेऊन जाऊ शकता. ह्याच्यामध्ये रताळा आहे, ही गाजरं आहेत गाजरांचं आहे, म्हणजे गाजरांच्या पानाचा उपयोग सॅलडमध्ये कोशिंबिरीसाठी असं छान मी करते नेहमी. मी कुठलीही कोशिंबीर असली की एकतर रताळ्याची पानं असतील, कोवळी, इवन रताळ्याच्या पानाची भाजी सुंदर होते. त्याच्याकडे मसाल्याचं झाड आहे, म्हणजे ह्याचं पान एक काढलं आणि आपण कशाबरोबर वाटून हे केलं तर स्पाइस ट्री म्हणतात. द्राक्षीची झाडं जी माझ्याकडे तीन चार रंग आहेत ऍक्च्युली, आता त्याचं एकही फुल नाही, पण पपई आणलेली आहे ती वाळवली मी आणि त्याचं बी काढून काही प्रयोग केले तर बरीचशी झाडं आली, तेव्हा त्यातलं एक स्ट्रॉंग झाड जे चांगलं वाढलेलं होतं ते ठेवलं मी इथे. डेंग्यूची साथ जेव्हा होती तर तेव्हा अनेकांना माहीत होतं की माझ्याकडे याचं पपईचं झाड आहे आणि ते पपईच्या पानाचा रस, म्हणजे रादर माझ्या मुलालाही जेव्हा डेंग्यू झाला तर त्यावेळेला हॉस्पिटलाइज त्याला केलं, त्यामुळे रोज एकेका पानाचा, म्हणजे मला लक्षात आलं अरेच्या हे पानं पण उपयोगी आहेत. मिरच्या दिसतात बघा इथे गणी सगळ्या. त्याच्यासाठी मी दोन गोष्टी करते, कलिंबाचा झाडाची पानं काढणं ते मिक्सरमध्ये वाटते मी आणि ते गाळून, बाकी पाणी घातलेलं ते गाळून मग त्याचा स्प्रे ह्याच्यावर मी करते. असं खरं तर खूप रेग्युलर करायला पाहिजे. असं मागे मी जेव्हा 15 दिवसातून एकदा करायची त्यावेळेला असं लक्षात आलं की खूप चांगली अजिबात कीड नव्हती. तसंच मी निमपेड पण घातलेली आहे, म्हणजे वाळलेली जी कडुलिंबाची पानं असतात ती विकत आणली होती अर्थात मी, तर ती सुद्धा मी घातली होती आधी झाडं लावायच्या आधीही, तर त्याच्यामुळे मग कीड अजिबात येत नाही असं माझ्या लक्षात आलं. गावामध्ये तंबाखूची दुकानं असतात आणि तंबाखूच्या दुकानातला जो कचरा असतो, म्हणजे खाली भुकटी पडलेली असते पानांची, तर ती ते लोक उचलून फेकून देतात, तर तिथून मी भरपूर ते आणते, म्हणजे किलो किलो, आणि ती सुद्धा उकळली जर तंबाखूची भुकटी पाण्यामध्ये आणि ते गाळून जर फवारणी केली तर अजिबात कीड येत नाही, म्हणजे त्याचा उपयोग पण होतो, ती फेकली जाते आणि ऑर्गॅनिक सगळं, केमिकल कुठलंही ह्याच्यात वापरलेलं नाही आहे. फक्त हा वेल भरलेला होता काकड्यांनी खरं तर असा, हा ते 18 किलोचा एक एक भोपळा असे इथे 3 भोपळे, खूप काही म्हणजे खतं घातली आहेत भरभरून असं अजिबात नाही. कारण सुरुवातीला जेव्हा मी वाफे केले त्याच वेळेला खाली मला असं वाटतं की खाली जी पानं आम्ही घातलेली आहेत किंवा जो सगळा आजूबाजूचा पालापाचोळा टाकलेला आहे त्याचं होत असावं आणि ते नक्कीच झाडांना एक खत म्हणून उपयोगी पडत असेल. अनेक फुलपाखरे पण इथे छान येतात खरं, सकाळी जर बघितलं तर सुंदर फुलपाखरे भरपूर असतात इथे. मला असं वाटतं हे खाऊन जात आहेत पक्षी आहेत ना, हे बरेचदा पक्ष्यांसाठी पण सोडलेलं असतं मी काही, त्यांचा अधिकार आहे त्यामुळे हे त्यांच्यासाठी असतात बऱ्याचशा गोष्टी. माझ्याकडे एवढे ऑप्शन्स होते इथे, गाजर बिजर तर आहेतच, रताळ्याची पानं सुद्धा, शेवग्याची पानं आहेत, त्यानंतर अनेक प्रकारच्या इथे मी जे लावले होते पालक आहे, आंबटचुका आहे, अनेक म्हणजे माझ्या गौरी गणपतीच्या वेळेला ह्या वेळेला गौरींना पूर्ण घरातल्या 16 भाज्या होत्या. गाजर मी कडुलिंबाची वगैरे सुद्धा लावणार आहे, म्हणजे जेवढी मोठी होतील तेवढी ठीक आहे, काहीच हरकत नाही लावायला, म्हणजे त्याची आपण पानं खातो किंवा
अनेक गोष्टी इतकी उपयोगी पडतात. तर अनेक बिया तर खूप सगळ्या अशा वेगवेगळ्या जमा सीड बँक केलेली आहे चक्क. पण सध्या मला गरज नसल्यामुळे मी आमच्या त्या पिऊनला देते की जो त्याच्या शेतात लावतो. सगळे मिरच्यांच्या बिया, मिरच्यांमध्ये पण त्या कचऱ्यातून आल्यामुळे इतक्या व्हरायटी ऑफ मिरच्या. भेंडीच्या माझ्याकडे खूप सुंदर हे आहेत. भेंडीच्या मी एवढ्या बिया कलेक्ट केलेल्या आहेत. हो हो. आणि इतक्या तुफान भेंड्या यायच्या त्याला. आणि एकदा काढल्या समजा भाजी कुणाला तरी दिल्या, दोन दिवसांनी बघितलं तर पुन्हा तयार. म्हणजे अक्षरशः दोन दोन तीन तीन दिवसांनी पुढचं पुढचं पुढचं. असं व्हायला लागलं की दोन तीन दिवस नाही आलं तर जून व्हायच्या मग जाऊ दे, आता बीलाच राहू देत. असं करून माझ्याकडे एवढं बी साठलं. ही लिंब सुद्धा ही भरभरून ह्याला लिंब आलेली आहेत. खरं म्हणजे लिंब आहेत हे तयार झालेले लिंब. ऍक्च्युली नुसतं हात लावल्यावर ते निघालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मी ह्याच्याला कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे ह्याच्यासाठी. तुम्ही अशी झाडं ठेवता तर त्यावेळेला जो आपलं हिटिंग जे असतं तापण्याचं प्रमाण ते त्या मनाने कमी होतं. बरोबर. कारण कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन जे होतं या उन्हाने तर तो जो भाग आहे तर ती प्रोसेस खूप कमी होते आणि त्याच्यामुळे रादर क्रॅक्स कमी जातात.